ठीक आहे, बसा तात्या, बस पाऊस करू ना, बसा बसा बसा, शांती शांती ठेवा, शांती ठेवा थोडा वेळ। होय माका माहिती आहे, लय प्रेमा माझ्यावर। ठीक आहे, धन्यवाद 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 धन्यवाद। कॅमेरा जरा मध्ये घे। हां बस 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 बस। तर आजचा जो आपला विषय हा एकदम पुढचे जे आपलं सण येणार होत त्याच्याबद्दल आय सीचं गो यांच्या तर यंदाचा जो विषय हा मीटिंगचा तो ह्यो हा की येणारो गणपती कसो साजरो करूचो। तर ह्यो जो गणपती हा तो आमचा शिष्टमंडळ नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन इला होता। तर यंदाचा गणपती आपण कोकणाप्रमाणे साजरो करूचो ठरवलेलो हा, म्हणजे कोकणात ज्या प्रकारे गणपती उत्सव अगदी जोमात आणि उल्हासपूर्ण असो साजरो करतात त्याप्रमाणे साजरो करूचो ठरवलेलो हा। तर त्यासाठी जे काय आवश्यक की आपल्या डेकोरेशनचं सामान असत ज्या काय असत त्या कोरोनाचे निर्बंध सगळा पाळून आणि पंडित बिंडित जे काय असतील, पुजारी जे काय असतील, त्यांची व्यवस्था कोकणातनं केलेलीच हा। तर त्यांना काय त्या त्यांचा मापदंड ज्या काय असत, जी काय त्यांची दक्षिणा असेल ती खुल्या मनानं द्यावी ही माझी तुमच्या सगळ्यांका नम्र विनंती हा। ती आपण मान्य करून घ्यावी आणि शेवट जो असता तो गोड करून घ्यावू। आता जे कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्यांच्याकडे जरा नजर देवा। पहिलं लहान पोरांचा कार्यक्रम, लहान पोरांसाठी निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, डेकोरेशनची स्पर्धा, चमच्यागोटीची स्पर्धा, निबंध लेखनाची स्पर्धा, त्याच्यानंतर धावणी, खो खो, कबड्डी हे सारखं जे खेळ आहेत ते लहान मुलांसाठी ठेवले आहेत। बायकांसाठी आपण हळदी कुंकवाचा समारंभ ठेवलेलो आहे आणि मोठ्यांसाठी क्रिकेटची आपण टूर्नामेंट ठेवलेली आहे, सिंधुदुर्ग नॉर्थ कोरिया चषक असं आपण त्याचं नाव ठेवलेलं आहे। तर त्याच्याप्रमाणे नॉर्थ कोरियाची टीम जिंकली तर जे 11 फिल्डर असतील खेळणारं त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकणाची संपूर्ण टूर नॉर्थ कोरियाचा ज्या प्रशासन त्या मापक दरात किंवा फुकट स्पॉन्सर करणारा, आणि जर कोकणातली टीम जर जिंकली तर त्यांचा त्यांनी काय ते बघून घ्यावा, त्याच्याशी आपल्या काय घेणं देणं नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यानंतर सत्कार सन्मान नंबर असतील ज्येष्ठ जे नागरिक आहेत आपल्याकडचं 80 वरचं जे मोरोक डेंगलेलं आहेत त्यांना आपण शाल देणार आहोत, आणि 80 खालती त्यांची लाकडा फक्त मसनात गेली आहेत त्यांना आपण नारळ आणि शाल अशा गोष्टी देणार आहोत। आणि जी जवान पिढी आहे, यंग पिढी आहे, त्या सगळ्यांका चायना मेड 5,000 रुपयावालं मोबाईल, आणि जी कॉलेजची तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी लॅपटॉप तो पण चायना मेड, कारण की चायनाचं आपलं संबंध चांगलं, बल्कमध्ये जो ऑर्डर दिला तर 5,000 लॅपटॉप आपल्याला 1,000 रुपयात भेटतं, आणि त्याच्यातलं काही महत्त्वाचा पार्ट काढून घेतला तर तोच लॅपटॉप 100-200 रुपयात भेटतं। तर त्याच्याप्रमाणे ह्या सगळ्या बक्षिसांचं नियोजन केलेलं आहे। त्याच्यानंतर जे मेन कार्यक्रम आहेत जसं आपण म्हणत आहोत तर त्याच्यामध्ये कोकणातली जी खरी मजा त्यासाठी दशावतारी नाटक, भजनी मंडळ, डबल बारी, शक्ती तोरावाल्यांका आम्ही प्रयत्न केला होता बुक करूचो, पण रांडेचंचं भावलं या आपल्या परवडण्यासारखा नाही म्हणून आपण त्यांना कॅन्सल केलं। पण मच्छिंद्रनाथ कांबळ्यांचा जो फड हा नाटकाचा तो योग तयार झालो हा, तर दशावतार नाटक जो हा तो इकडं आयोजन केलेला हा। भजन मंडळीसाठी आपण तानावडे बुवांका बोलवलेला हो, चांगलं भजनी मंडळ आहेत आणि समजू शकतास तुम्ही। तर भजनाची मजा घेवा, नाटकाची मजा घेवा, सगळ्या कार्यक्रमाची मजा घेवा, आणि जो संगोपन हा, जो मिलाप हा, तो सगळं आणून घेवा आणि दाखवून देवा की नॉर्थ कोरिया पण गणपती उत्सवात कोणाच्याच मागे नाही, जगाच्या पाठीवर जर गणपती उत्सव कोकणानंतर काही झालो तर तो नॉर्थ कोरियात झालो अशी इतिहासात नोंद होऊ कवी ही माझी तुमका विनंती आहे। आणि त्याच्याचप्रमाणे तुम्ही लगबग करा, तयारी करा, आणि नॉर्थ कोरियाचा झेंडो जो हा तो कोकणात जाऊन रोवा, त्याच्यामुळं आपल्या दोघांचे जे संबंध आहेत ते सुधारतील आणि पुढची वाटचाल करू आपल्या त्याचं लाभ होईल। कोकणातनं काय मदतीचा हात आपल्या पुढे दिलेलं आहेत, इकडची जी यंग जनरेशन आहे त्यांना डेकोरेशनमध्ये मदत करणार असल्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे, त्यांचं विजाची जी काही प्रोसेस आहे ती आपण पूर्ण केलेली आहो,
एक शिष्ट मंडळ त्यांचा इकडे येत आणि आपल्याला मदत करीत. तसंच पटणीच्या परसवात सगळ्यांची जेवूची व्यवस्था कोकणवासियांनी केलेली आहे. पटणीचा परसव जय जय असत थैत ती व्यवस्था झालेली आहे. त्याच्यानंतर खूप भजनी मंडळी जी हत जी आपल्या इकडच्या लोकांका भजन कसा म्हणावा त्या शिकवणार आहेत. दशावतारी नाटक मंडळी नाटक कसा करायचा ते आपल्याक शिकवणार आहेत. इकडच्या बायका वान कसा देतात कसा घेतात कुंकू कसा लावतात ते आपल्याक शिकवणार आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी ह्या सगळ्या शिकून घ्यावा आणि त्याच्यामुळे आपल्याक फायदा होईत की पुढचं जो वर्षीचो गणपती असत त्याचा जो यो आवाजवी खर्च होणारा तो वाचत. कारण की कोकणातली परंपरा आपल्याक माहीत पडलेली असत. तर अशा प्रकारचो ह्यो गणपती उत्सव आपल्याक साजरो करूचो हा आणि माका लय आनंद होता. एवढा बोलून मी आपला भाषण संपवतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.